त्यावरून तुमची लायकी त्या ठिकाणी कळून येईल. यावरून दिल्लीत ना शरद पवार गल्लीत आलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत, तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत. पण त्या दौऱ्यावरती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केलेली आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरकारी पैशावरती देशभरात फिरतात, प्रचार करतात, हा आचारसंहितेचा भंग आहे. तसेच योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये राहावं, तिकडे भाजपची परिस्थिती खराब आहे, अशी दोन महत्वाची वक्तव्य संजय राऊत यांनी केली आहेत. आणि त्याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे आमदार नेते प्रवीण दरेकर सर सोबत आहेत. सर, काय सांगाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आचारसंहितेचा भंग करतायत, सरकारी पैशावरती ते फिरतायत, अशी टीका जी आहे ती संजय राऊत यांनी केलेली आहे, कसं पाहता या टीकेकडे? मला वाटतं संजय राऊत भ्रमिष्ट झालेत. या देशात अनेकदा राज्याचे असणारे मुख्यमंत्री, असणारे पंतप्रधान हे त्या ठिकाणी त्या त्या पक्षाच्या प्रचारासाठी फिरलेले आहेत. आणि आचारसंहितेमध्ये जे निर्बंध खर्चाचे किंवा कायदेशीर असतील त्याचं पालन करून हे होत असतं. आणि मला वाटतं जे शिवसैनिकांच्या घामाच्या पैशाच्या जीवावर फिरतात, पक्षाचा पैशाचा उपयोग स्वतःसाठी करतात, त्यांनी या ठिकाणी आम्हाला शहाणपण शिकवू नये. मोदी साहेब निष्कलंक आहेत, त्या ठिकाणचं त्यांचं चारित्र्य, त्यांचा सगळा जो काही विषय आहे महाराष्ट्र देशातील जनतेला माहीत आहे. त्याच्यामुळे अशी कितीही चिवचिव संजय राऊतांनी केली त्याचा जनमानसावर कुठला परिणाम होणार नाही, एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व आणि विश्वास देशातील जनतेचा त्यांच्यावर आहे. आणि योगी महाराष्ट्रात त्यात याचं यांना पोटदुखी का? योगींना देशपातळीवर प्रतिसाद मिळतोय, उत्तर मध्ये त्यांनी जे काम केलंय ते जाऊन राऊतांनी बघावं. आणि जर महाराष्ट्रामध्ये त्यांची मागणी असेल, तुमचा उद्धव ठाकरे या नेतृत्वाला पाठवा ना दुसऱ्या राज्यात, 500 लोक जमा होणार नाहीत. मोदी योगी साहेब येतात तेव्हा लाखोचा जनसमुदाय येतो, हेच खरं दुखणं आहे. आणि त्याच्यामुळं उत्तर प्रदेश सांभाळून ते महाराष्ट्रात येत आहेत. तुम्ही 2.5 वर्षात स्वतःचं राज्य सांभाळू शकला नाहीत, जरा बाहेर जा दुसऱ्या राज्यात, आपल्याला ऐकायला किती लोक येतात त्यावरून तुमची लायकी त्या ठिकाणी कळून येईल. बारामतीच्या निवडणुकीवरनं शरद पवारने एक वक्तव्य केलेलं आहे की बारामतीची निवडणूक ही स्थानिक समीकरणाची आहे, एका राष्ट्रीय एवढ्या मोठ्या नेत्यांनी असं वक्तव्य, कसं पाहता याकडे? मला वाटतं शरद पवार कोणत्या पातळीवर त्यांचं नेतृत्व येऊन थांबलंय हे यावरून दिसतं. महाराष्ट्राचं हे नेतृत्व राष्ट्रीय नेतृत्व म्हणून आम्ही बोलबाला करायचो, देशाचा उद्याचं पंतप्रधान होऊ शकतील. आज त्यांना गल्लीतल्या प्रश्नांवर स्थानिक पातळीवर त्या ठिकाणी घुमत राहावं लागतंय, यावरून दिल्लीत ना शरद पवार गल्लीत आलेत हे त्यांच्याच वक्तव्यातना स्वयंस्पष्ट होतंय. सर, एक महत्वाचा प्रश्न, काल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा आंदर यांनी एक फेसबुक पोस्ट केली होती, देवेंद्र फडणवीस यांना चितपट केलं आहे विनोद तावडेंनी, दोन गट पडलेत भाजपमध्ये, असं वाटतं का? आईजीच्या जीवावर बायजी उदार, त्याने आपलं घर सांभाळावं. आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे दोन गट पडलेत असं आम्ही म्हणायचं का? आदित्य ठाकरेंचा तिसरा गट असं आम्ही म्हणायचं का? त्याच्यामुळं मला वाटतं भारतीय जनता पार्टी सामुदायिक नेतृत्व असतं आणि आमच्या राज्याचे नेतृत्व हे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, पक्षानं ते अधोरेखित केलंय. त्याच्यामुळे आमच्यामध्ये अशा प्रकारच्या काड्या लावायचं काम कोणी करत असेल तर ते यशस्वी होणार नाही, एवढा पक्ष आमचा शिस्तीचा आहे आणि पक्षाच्या आदेशानं शिस्तीत चालणारा पक्ष आहे. आणि त्याच्यामुळे अशा कितीही खोड्या कोणी केल्या त्याचा उपयोग शून्य होईल याचा अंधारेना बहुतेक कल्पना नसावी. नाता एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये येणार आहेत, सहगृही परतणार आहेत, मात्र जेव्हा ते राष्ट्रवादीमध्ये गेले होते तेव्हा त्यांना विधान परिषदेमध्ये घेतलं होतं, तसेच त्यांनी भाजपवरती अनेक आरोप लावले होते, आता पुन्हा ते भाजपमध्ये येत आहेत, कसं जुळवणी होईल या सगळ्या गोष्टींची? नाही, त्यांनी केलेले आरोप महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलेले आहेत, त्यानंतर राष्ट्रवादीत जाऊन आमदार झालेले हेही महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांचं आजच मी स्टेटमेंट त्या ठिकाणी ऐकलं की जर केंद्रीय नेतृत्वानं त्या ठिकाणी त्यांना पक्षात घ्यायचा निर्णय घेतला तर त्या ठिकाणी त्यांचं स्वागतच होईल. त्याच्यामुळे अजून अशा प्रकारचा कुठलाही निर्णय झालेला
नाही. आणि त्याच्यामुळे मला वाटतं उंटावरनं शेळ्या हाकायचं आताच काही कारण नाही. जेव्हा त्या ठिकाणी हा विषय अंमलात येईल, कृतीत येईल, त्यावेळेला आणखी तपशीलवार यावर भाष्य करता येईल. परंतु पक्षानं जर आमच्या केंद्रीय समिती असेल, राज्याचा आमच्या पक्ष नेतृत्व असेल, यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला, तर बट नॅचरल पक्ष त्याचं स्वागतच करेल. शरद पवारने एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे की पक्ष फोडणाऱ्यांना ठाकरे गटाचे शिवसैनिक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे योग्य जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाहीत. कोण म्हणाले? शरद पवार पक्ष फोडणाऱ्यांना, म्हणजे भाजप पक्ष फोडतं. मला खरं म्हणजे खूप आश्चर्य वाटतं. शरद पवारांचा राजकीय नेतृत्वाचा प्रवासच फोडाफोडीत ना झालाय. या राज्यामध्ये पक्ष आणि घरं फोडण्याचं काम कोणी केलं तर ते शरद पवार साहेबांनी केलंय अनेकदा. शिवसेनेसारख्या पक्षाचं वाटोळं केलं, पक्ष फोडला शरद पवारांनी. कारण महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजप निवडून आल्यानंतर फोडाफोडी केली पवारांनी. या राज्यामध्ये अनेक घरं फोडली पवारांनी. आणि त्याच्यामुळे सौ चुहे खाके बिल्ली हचकोचली अशा प्रकारचं पवारांचं त्या ठिकाणचं वक्तव्य आहे. फोडाफोडीचं राजकारण या महाराष्ट्रात जर कुणी केलं असेल तर ते शरद पवार साहेबांनीच केलेलं आहे. आता त्या ठिकाणी दुसऱ्याने आपल्यावर शिरजोर होऊन जर गोष्ट केली तर त्यांच्या बुडाला आग लागणं स्वाभाविक आहे. शेवटचा एक महत्वाचा प्रश्न. उद्या महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आहे. संजय राऊत असं म्हणतायत की आमच्यामध्ये काहीच बिघाडी नाहीये, ते उद्या तुम्हाला समजेल. बिघाडी जी कुठे आहे ती महायुतीमध्ये आहे. त्यांच्यात काहीच बिघाडी नाही म्हणून त्या ठिकाणी नाना पटोलेला ते शिव्या देत आहेत. नाना पटोले संजय राऊतांना नौटंकी करतायत. उद्धव ठाकरे बोलतात आम्ही उमेदवार मागे घेणार नाही. मैत्रीपूर्ण लढतीचे फॉर्म भरतायत. वंचितचा एक गट मागे लागलाय, दुसरा गट त्यांना हुंडा मिळाला नाही बोलतो. या वरनं त्यांच्यात काय चाललंय हे महाराष्ट्र पाहतोय ना. त्याच्यामुळे आमच्या बोलण्यापेक्षा जे काय घडतंय ते महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आहे आणि त्यांच्यात सगळंच बिघडलेलं आहे. आपण बघाल, आम्ही ज्या वेळेला निवडणुकीला सामोरं जाऊ जातोय त्यावेळेला एक संघपणे आमची भारतीय जनता पार्टी, शिंदेसाहेबांची शिवसेना, अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आरपीआय, रासप, सदाभाऊ खोत, आम्ही सगळे घटक पक्ष एक जीवानं एकमुखी त्या ठिकाणी सामोरं जाऊ आणि मोदी साहेबांना पुन्हा तिसऱ्यांदा देशाचा पंतप्रधान बनवण्यासाठी ताकदीनं लढू आणि जिंकू. ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्यावरती आज ईडीची चौकशी लागलेली आहे. भाजप सुडाचं राजकारण करते, विरोधकांची टीका होते. नाही, मला वाटतं काँग्रेस ही देशाचं नेतृत्व करत होते. त्यावेळी ईडीच्या चौकशा झाल्या, अनेक जणांवर कारवाई झाली, त्यावेळेला कोण बोललं का सुडानी करतं? ही एक प्रक्रिया आहे. जर त्यामध्ये काही तथ्य नसेल तर कारवाई होणार नाही. आणि कुठल्याच तपास यंत्रणा जर तुम्हाला काही पुरावे नसतील, तक्रारी नसेल, काही तथ्य नसेल तर त्या ठिकाणी कारवाई करत नसतं. उद्या चौकशी अंती ते कारवाईस पात्र ठरले नाहीत, निष्पाप असतील, तर त्यांच्यावर कारवाई होणार नाही. शेवटी लोकशाहीत आपला कायदा, आपला देश, लोकशाही, संविधान मोठा आहे. नियमानुसारच होत असतं, कोणालाही यंत्रणेला वाटतं म्हणून काही करू शकत नाही. उद्या मनसेचा मेळावा आहे, काय वाटतं भाजप मनसे युतीवरती? कारण राज ठाकरेंनी याआधी भाजपवरती अनेक टीका केल्या होत्या. उद्या एकंदरीत जर का पाहिलं तर भाजप आणि मनसेची युती होईल असं वाटतं का? कारण उद्या ते मेळावा घेणार आहेत. मी उद्याच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं होणाऱ्या मेळाव्यास आणि गुढीपाडव्याच्या निमित्तानं मनसेला मनपूर्वक शुभेच्छा देतो. कारण मी त्या पक्षातूनच आलेलो आहे आणि त्यामुळं त्यांच्या मेळाव्यात शुभेच्छाच माझ्या असणार आहेत. आणि त्याबरोबर माझी अपेक्षा आहे, जी अपेक्षा देवेंद्र फडणवीस साहेबांनी व्यक्त केली की हिंदुत्वाचा विचार त्यांनी स्वीकारलाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशाचे व्हावेत हा पहिला विचार या देशात, जेव्हा आम्ही गुजरातला गेलो त्यावेळेला राज ठाकरे साहेबांनी मांडलाय. आणि त्याच्यामुळे जर देशवासियांची भावना मोदी पंतप्रधान व्हावी ही असेल आणि राज ठाकरे साहेबांचीच तीच भूमिका जर पूर्वी असेल आणि आता ते एकत्रित आले तर निश्चितच त्यांना, पक्षाला आणि या देशाला फायदा होईल. खूप खूप धन्यवाद साम टीव्ही बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन राकेशसह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.